खुलताबाद तालुक्यात गणेश उत्सव आणि मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन करण्यात आले. खुलताबाद तालुक्यात सध्या एकूण 10 गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. या गणेश मंडळांनी अनुचित प्रकार टाळून शिस्तबद्धरित्या रोज आरतीसह निश्चित करण्यात आलेल्या ध्वनी नियमानुसार कमी आवाजात भक्तिगीते वाजवत गणेश उत्सव साजरा केला आहे. पण गणेश उत्सवादरम्यान मुस्लिम बांधवांच्या मोहरम उत्सवाला देखील सुरुवात झाली आहे. या दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सामाजिक सुरक्षतेसाठी आज खुलताबाद पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. खुलताबाद पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथ संचलन करण्यात आले. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी असे पथ संचलन गरजेचे असते. या पथ संचालनामध्ये 4 पोलीस अधिकारी, 39 पोलीस कर्मचारी आणि 24 होमगार्ड सहभागी झाले होते. यावेळी API उदावंत, PSI भगवान झरेकर, जगदीश मोरे, यतीन कुलकर्णी, प्रकाश मोहिते, भावसिंग जारवाल, विकास शिंदे, रवींद्र साबळे, संजय जगताप यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. मच्छिंद्र घोरपडे, MCN न्यूज, खुलताबाद. खुलताबाद शहरामध्ये आगामी मोहरम व गणेश असतो या अनुषंगाने आज रोजी खुलताबाद पोलीस स्टेशन येथील 4 अधिकारी आणि 50 कर्मचारी यांचे पथकाने पोलीस यांच्या आवारामध्ये खुलताबाद शहरामध्ये पथसंचलन केलेलं आहे. याद्वारे आम्ही चांगल्या प्रकारे जागृती केलेली आहे. त्याचप्रमाणे पोलीस सज्ज आहेत बंदोबस्ताकरिता आणि सर्व प्रकारच्या घटनांना आम्ही रोखू शकतो. याच निमित्ताने आम्ही या संदर्भात पथसंचलन केलेलं आहे.